दुपारचे म्हणजे दिवसच मावळलेला आहे आणि 4:30 5 झालेले आहेत आणि मी चालले बाहेर। तर कुठं चालले तेही मी तुम्हाला दाखवते। तर चला माझ्यासोबत। आणि मी जी इडली बनवून घेतली आहे तर त्या घरी जाण्यासाठीच बनवून घेतली आहे मी इडली। तर डब्यात स्टोपन लागत नव्हतं त्यासाठी वरून मी हे बागायत दारानं बांधलेलं आहे। तर चला माझ्यासोबत तुम्ही पण। तर तिथंही गेल्यानंतर मी ब्लॉग शूट करेन जमला तर। आणि चला मग जाऊयात। आपलं साहित्य घेऊन जाऊयात। हे कर। तर सॅम रेडी झालेला आहे आणि ट्रायपॉड पण घेतलेला आहे। तर चला मग जाऊयात। तर बेसन इडली बनवण्यासाठी इथं मी फॉर्च्यूनचं बेसन घेतलेलं आहे, फॉर्च्यून ब्रँडचं। तर पॉकेट फोडून मी ते एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेतले। मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण। तर एवढ्या पिठाला मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे। हे व्यवस्थित आता फेटून घ्यायचं आहे। एक पण त्यामध्ये गुठळी झाली नाही पाहिजे। एकदम प्लेन प्लेन सॉफ्ट असं पीठ आपणाला भिजवून घ्यायचं आहे। तर हे पीठ आपणाला ठेवायचं आहे 10-15 मिनिट झाकून भिजण्यासाठी। तर 10 मिनटानंतर मी, तर तुम्ही थोडंसं पाहू शकता घट्टसरपणा आलेला आहे पीठामध्ये। तर आता मी घेते इडलीच्या प्लेटला तेल लावून। तर सगळ्या प्लेटला घ्यायचं आहे तेल लावून। आणि या ठिकाणी मी इनोचं एक पाकिट घेतलं आहे, ते घेतलं कट करून आणि आपल्या भिजलेल्या बेसन पिठामध्ये टाकलेलं आहे। ते घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून। आणि हे टाकल्यानंतर आपल्याला थोडंसंच मिक्स करायचं आहे। पूर्ण पिठामध्ये इनो मिक्स झाला पाहिजे इतका वेळच। आणि लगेच आपल्याला एकदम फास्ट असं इडल्या लावायच्या आहेत। तर मी आता छोटीशी पोळी घेतली आहे आणि एक एक पोळीच एका भांड्यामध्ये मी भरत आहे। तर ह्याच पद्धतीनं मी आता सर्व प्लेट भरून घेते आणि हे ठेवलं गॅसवरती आता वाफण्यासाठी। तर पहा तुम्ही अगद्या 9 ते 10 मिनटामध्ये आपल्या इडल्या फुलून तयार आहेत। तर चमचा घेतला आहे मी आता हे घेते काढून। तर तेल लावल्यामुळे एकदम सहजासहजीच आपल्या इडल्या निघतात। तर आता करूया आपण तडक्याची तयारी। तर तडका पॅनमध्ये तेल ठेवलं, मोहरी टाकली, जिरेही टाकली, गॅस बंद करून घेतला आणि त्यात टाकल्या मिरच्या आणि कोथिंबीर। आणि ही फोडणी घ्यायची आपणाला आपल्या इडल्यावरती टाकून। तर नेहमी मी ह्याच पद्धतीनं बनवते। ह्या अगोदरही 2-3 वेळा मी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। म्हणजे स्पेशल ही रेसिपी आहे आणि ब्लॉगमध्येही अपलोड केलेलं आहे। तर ही झाली माझी तयार। तर ज्या ठिकाणी आपण बाहेर जात आहे त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठीच हे मी बनवलेलं आहे। तर या ठिकाणी मी भरला डब्यामध्ये आणि आता लावूया झाकण। तर झाकण बसत नव्हतं त्यासाठी बांधलं त्याला वरून बागायतदार नाही। तर आमच्याकडे ह्या कपड्याला बागायतदार म्हणतात। दुपारचे म्हणजे दिवसच मावळलेला आहे आणि 4:30 5 झालेले आहेत आणि मी चालले बाहेर। तर कुठं चालले तेही मी तुम्हाला दाखवते। तर चला माझ्यासोबत। आणि मी जी इडली बनवून घेतली आहे तर त्या घरी जाण्यासाठीच बनवून घेतली आहे मी इडली। तर डब्यात स्टोपन लागत नव्हतं त्यासाठी वरून मी हे बागायतदारानं बांधलेलं आहे। तर चला माझ्यासोबत
तुम्ही पण। तर तिथेही गेल्यानंतर मी ब्लॉग शूट करेन जमला तर। आणि चला मग जाऊयात। आपलं साहित्य घेऊन जाऊयात। हे कर। तर सॅम रेडी झालेला आहे आणि ट्रायपॉड पण घेतलेला आहे। तर चला मग जाऊयात। तर निघालेली आहे मी घरामधून आणि ही पहा पी आमच्या पाठीमागे येत आहे। तर खूप लांबपर्यंत आमच्या ते सोबत येत होती आणि पाठीमागंही दोन तीन येत आहेत। आणि पहा रोड साईड भरपूर असं पाणी। तर खूप असं छान व्ह्यू आहे। तर थोडंसं तुमच्यासोबत ही शेअर केलं। तर पाठीमागे येतात का ते मी पाहत होती। तर ते गेली आता घरी वापस आम्ही लांब आल्यामुळं। आणि त्या ठिकाणी होतं छोटंसं शेततळं। तर आलेलं आहे आता इथं ओढा आणि ओढ्यामधूनच आम्ही जाणार आहोत। तर हे झालेलं आहे ओढ्याच्या पाण्यामधून गाडी। आणि या साईडला आहे इंग्रजकालीन वड्यावरही बांधलेला पूल। तर हा आहे रोड साईडचा थोडासा व्ह्यू। तर ह्या बागेमध्ये झेंडूची फुलं भरपूर होती। ज्वारी आहे भरपूर लोकांनी पेरलेले आहेत। आणि हे आहे बोंगी मिरचीचा प्लॉट म्हणजे सिमला मिरची। आणि हे आहे वांग्याचा लागवड केलेली आहे। तर हे छोटे छोटेच रोपं आहेत सध्या। आणि पोचलेला आहे घरी। आणि ह्या बाळाला बघण्यासाठीच मी आलेली आहे। आणि ही आहे बाळाची मम्मी। तर ही मुलगी आहे छोटीशी। आणि ही बाळाची माऊ, ही आमची दीदी सॅम। आणि ही आहे परी। तर ह्यांच्याच घरी मी इडली करून घेऊन आलेली होती। तर आले मी घरी आता आणि 8 वाजलेले आहेत। तर ब्लॉगला लई न लांबवता या ठिकाणीच आता मी थांबवते। आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा। आणि नवीन असता तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा। सगळ्यात जास्त महत्त्वाचं तुमच्या सपोर्टची मला खूप आवश्यकता आहे माझं चॅनल पुढे घेऊन जाण्यासाठी। तर ब्लॉग लगेच एंड करते। तर एक छोट्याशा नवीन सुंदरशा ब्लॉगमध्ये लवकरच भेटू। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी अगदी मनापासून धन्यवाद।